तुम्ही अजून तयार नाही झाला जामत जवळलीस थोडी इतर मला वाटलं लाजबीत मारते काय बाबा कुठे टाकू आवरा टाक टाकल्यानंतर ते ना नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा भेटलोय नवीन ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग आहे आपला, आता आम्ही बनवणार आहोत फॅमिली शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत. जवळपास 3 व्हिडिओ मी लिहून घेतल्यात. तर आज मदर्स डे, त्याच्या मुलं त्या व्हिडिओ बनवणार आहेत ना. तुम्हाला मी सगळी आमची फॅमिली पण बघायला भेटेल, कारण आमच्या ताईसा पण घरी आलेला आहेत या निमित्त. तर तुम्हाला माझी फॅमिली पण बघायला भेटेल. पहिल्यांदा दाखवतो हे आमच्या आजोबा विठ्ठल आंबोट टोले. आज असता आजोबा तर लय खुश असता, नातूनी लय पराक्रम करी घेतलं त्याच्या मुलं. सो ही फॅमिली, ही माझी आई नाही माझी काकी, ही फक्त नावाला काकी, आईच आहे माझी. ही माझी बायको, ओके. ही आमची रुपालीताई, ती आगासन वर्ष आली आताच. आणि ती दीपालीताई, तिचा अवतार असा झालाय तर तिने मला एक आनंदाची म्हणजे खुशखबरी दिली. खुशखबरी म्हणजे आनंद दिलाय मला जाम मोठा, कारण तर तिने मला भाचा आणलाय ना, तो रूममध्ये ठेवलाय आम्ही. सो हे आमचे पप्पा, माझे बाबा. बघ एकट्या माणसाने फक्त हाय केला केला केला. ही माझी बहीण करीना, ही माझी बाची, या ताईची मोठी पोर सई, आणि आमची खुशी माझी भाचीच, हे आगासनवाल्या ताईची पोर, आणि ही पनू माझी बहीण, ही करिश्मा माझी बहीण नाही माझी चुटकी, ही माझी पोर, आणि ही रिया माझी बहीण. ह्या सगळ्या माझ्या काकाच्या पोरी चौघी जणी. सो काढते नको चांगलं. तो आता आता ही सगळी आमची फॅमिली गोळा झाली. किती वाजता बघा, तुम्हाला दाखवतो. रात्रीचं 12 वाजता सगळी फॅमिली गोळा झाली. कशा? माझ्या एका शब्दावर. ते कसं आहे, फॅमिली सपोर्ट असल्याशिवाय माणूस पुढं पण जात नाही. पहिली गोष्ट, मी जी व्हिडिओ चालू केल्या होत्या, व्हिडिओ बनवायला चालू केल्या होत्या, म्हणजे ट्रेंडिंग सॉन्ग काय आपण बाजारात अड्डाचो, ह्यावत्याव करायचो, म्हणजे जेणेकरून त्याला फॅमिली सपोर्ट लागतो. मेन म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट लागतो, जास्त करून मुलांचा सपोर्ट लागतो, बायकोचा सपोर्ट लागतो. का? तर तिला पण बाहेर फिरायचा असतो, काहीचा नवरा असा ना तसा असा कोणी बोलला नाही पाहिजे, अशा गोष्टी काही का असतात. पण त्याला सपोर्ट केलाय कोणी? तिने केलाय. तुम्ही करा बिंदास, तुम्हाला करायचे ना, आवड आहे तर करा. असं पबजी पण खेळायचो तर तीच बोलायची, पबजी नका खेळू, दुसरा काहीतरी करा. त्याच्यामुळे व्हिडिओचा त्या चालू केला. आणि फक्त याच्यात फक्त माझा काका दिसत नाही आहे, काका गेलाय शालेवर ड्युटीला. आणि पहिली गोष्ट, तर माझा पप्पा रेल्वे रिटायर झाला ना. पप्पा झाला का? फादर रेल्वे रिटायर, रेल्वे रिटायर झालेले. आमचं सगळं सरकारी कामगार आहेत. मी पण प्रॉपर सरकारी गव्हर्नमेंट जॉब करतो, BMC ते. आणि काका पण माझा गव्हर्नमेंट जॉब करतो, नाईटला गेलाय. म्हणजे आमचा असा शेड्यूल होता, यो पप्पा रिटायर नव्हता झाला तिथपासून, का एक माणूस घरी असा होता, दोघं जण बाहेर गायब असा कामगार. आणि आमच्या आजोबांची पुण्याई भरपूर चांगली कामं केलेत त्यांनी, त्याच्यामुळं त्यांच्या पुण्याईनी सगळी त्याची त्याची पोरा आणि त्याचे नातू पण. आता समजा मी पण जॉबला आहे, माझा पप्पा पण जॉबला आहे, काका जॉबला आहे, आणि 3 आत्यास आहेत. तिन्हीच्या तिन्ही पण गव्हर्नमेंट जॉबला आहेत, तिन्ही पण अंगणवाडीमध्ये जॉब करत आहेत. अशी आमची सगळी आता फॅमिली आहे. आणि करिश्मा कशाला तरी हसते, त्यांचं काहीतरी चालू आहे. तर आता रेडी आहेत का तुम्ही व्हिडिओ बनवायला? एकदम आवाज नाही निघत रे, तरी पण याला मी हॉटेल वर्षा पार्सल आणला होता, खाल्ला नाही खाल्ला नाही. आम्हीच पण दाखवलं त्या ना का बाबा, मी येतो जॉब वर्षा. आता मी 11 ड्युटी पूर्ण करून आता मी 12 वाजता आलो. तर आता आम्ही व्हिडिओ बनवणार आहे, तर ते शॉर्ट व्हिडिओ कशा बनवतो त्या पण तुम्ही बघा जरा. कराल का रे? ओके. हे आमची पनू, पनू म्हणजे घरगुती ज्यावेळेस शूटे होते ना त्यावेळेस माझा कॅमेरामॅन असते पनू. तिला कधी पण बोलवा, कॅमेराचा अँगल एकदम व्यवस्थित करते. आणि रिया पनू स्कूलला गेलेला असली ना, इकडंच बघ ना गेली का, करीना आमची करीत असते सगळा कॅमेरा हँडल, घरगुती सगळा हे हँडल करते. बाहेर गेला तिकडं पापा आणि बाब्या करतो. तो
त्यांना पण क्रेडिट दिला पाहिजे सगळ्या गोष्टीला. आता आई माझी रेडी आहे इथं शॉर्ट व्हिडिओ साठी. सो आता मदर्स डे ची आम्ही एक व्हिडिओ करून घेतो. आई हॅपी मदर्स डे. अरे माझ्या लेका थँक्यू. बोल तुला काय गिफ्ट आणू? काय पण आण. तरी काय आणू सांग. अरे तुला आवडेल ते आण. ठीक आहे चालेल, मग तुझ्या सुनेला सोबत आणता. ही शूटिंग चालूच ठेव. मी आता बोलल बघ. मी काय बोलल? ठीक आहे चालेल, मग तुझ्या सुनेला सोबत आणता. सोबत आणता असा बोलल्या वर्षात कानाखाली दे. मी लगेच असंच आहे इकडे बघ, सोबत आणता झाल्यावर लगेच मी लगेच रिटर्न फिरल. माहित नाही कानाखाली कशी फिरताव तशी फिरल. तू लगेच इथं बाहेर येऊन रे, तशीच दे याच्या खाली माझ्या इथे. लगेच इकडून असं फिरे ना का आईला त्या टायमाला बाजूला इथल्या द्या रे. असं बोलल्या आई कानाखाली दे त्या टायमाला निघ ना. त्या टायमाला अशी आहे का इथे अशी पटकन या का. मग कोण देईल कानाखाली? तिकडून बायकोनी दिली ना, तिथून दिली ना का लगेच. मग असा निघ ना, मग अशी घे. मग आई मी असा निघ ना तसा डायरेक्ट. मी तसा निघून जाईल ना तसा माझी क्रब बघ लगेच दरवाजा लावून घे. हे वन टेक ची व्हिडिओ आहे, चुकली नाही पाहिजे. पन्नास वर्षाचा म्हातारा आहे लगेच ना दरवाजा लावता. चल दरवाजा झोपला होता, चलो जाओ. चल लगेच दरवाजा अशी सरळ उभी रे. पण इथं उभी रे, इथून अँगल घे, मी तिकडून धावा देतो. तुला काही नाही बोलायचं सध्या, मी तुला नंतर सांगेन काय काय बोलायचं. ओके माझी बंद करून ये ना, चालूच केला पाहिजे. तू नको बोलू, मला बोलायचे. बोल तुला काय गिफ्ट आणू? ये गे या साईड लगेच लगेच लगेच. मला घे काय पण आहे इजा टाकूक टूक येत असेल त्याने मला. बोललो नाही बोललो पण तू घे. नाही बोलली घेच निघून तुला बोल. तू काय बोलायचे पण नका वाटत. तू ये ना इथं होतीस, चाललेस कुठं? फटकन दे अशी ठेव लगेच. मी असा निघल तुला काय बोलले याचे माहिती ना लगेच बाहेर निघाले. तू इथं मध्ये नको याव तिला येईल लगेच आजी. ठीक आहे चालेल, मग तुझ्या तुझ्या सुनाला सोबत आणता. नाही ठीक आहे चालेल, मग तुझ्या सुनाला सोबत आणता. लगेच तू अशी बाहेर नाही कारण तर मी त्याच टायमाला कानाखाली खाऊन इथं आलेला असतो ना. लगेच तू पण इकडून दे ठेवून तुला इथं यायचं का? हा इथं थांब, मग नंतर मी तिथल्या रिटर्न फिरेन. असा काय घराच्या बाहेर काढून मला आहे. तू चालू ठेवून दे आता, चालू ठेवलाय शॉर्ट साठी चालू ठेवतो. एकदा बंद कर दाखव किती मिनिट झालाय. सॉरी करिश्मा एक मिनिट थांब, नंतर लगेच बटना दाबतो. ठीक आहे चालू. अरे नॉर्मली असा कर फक्त, मी लगेच असा निघल इथले. मी डायलॉग बोललो ना ऐको का लगेच बाहेर आहे. चल घे चाल गेली. ठीक आहे चालेल, मग तुझ्या सुनेला सोबत आणता. शेवटला
माझा पर्सनल प्रॉब्लेम सगळ्यांना सांगू. तयारी का मग माझा पर्सनल प्रॉब्लेम मी सगळ्यांना सांगू. हो तुम्ही अजून तयार नाही झालं थोडी थोडी इतर आहे थोडी इतर मला वाटलं लाजबीत मारते का काय. ओके हा त्या ते तिथपर्यंत राय ये इतर ओके ये. हो तुम्ही अजून तयार नाही झालं. नाही झालो तू फॅन वर जरा टाकलीस ना अशी हसलीस ना ही फॅमिली आपली घे अशी हास आणि डायरेक्ट तोंडपाठ म्हणजे एक शॉर्ट मध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल. ये थांब शांत राहा का सगळी जण आता. ओके आज आपली मॅरेज अनिव्हर्सरी आहे ना तुम्ही कोणाला सांगितलं नाही का. आता शॉर्ट व्हिडिओचा आपल्याला लास्टचा पार्ट आहे त्याला सगळी तिकडे हसत्यान जगली बाय तू शूटिंग घे याची तिकडच्या घे वहिनी तिकडच्या आखे तिकडच्या एवढा असतील तर करिश्मा कसा काय वाचा. अरे असा उचलून धरा मला उचलून धरा आणि लगेच काय बोला माझे लगेच तिकडे असं बोला एक तूच बोल फादर फादरला बाबा कुठं टाकू लोलते का जोरात बोला ना आवाज आला माझे नाही तर एवढा उचल परत परत रिटेक केला तर आहे ना फादर हिला किती उचलली काय झाली मी केव्हा बोलायचा तिथे बाबा कुठे टाकू तर मग तू बोल आवार हे पण दादा 10 crore बरा भेट बंद कर बाई बोल बाबा कुठे टाकू कुठे टाकू इकडे माझं इकडे नाही तर अशी उभी राही ना इथे दिसणार नाही इकडे दरवाजाकडे इकडे नको मग बाबा तिथेच बसायला पाहिजे तू तो कॅमेरा सरळ ठेवून बोल माझा फक्त आवाज येईल ना कुठला त्याचा फादरचा फक्त आवाज येईल बस घे कॅमेरा कोणी बघू नका नाही रे बाबा मी मला तो डॉंग घेत आहोत ओके हे बायडो पप्पू मी तर डॉंग घेतो ना तू तिकडे बाजूला होई तिला तो अंतर दिसला पाहिजे ना हा मग तो ऐके दिसतो गे तिने तर लुकवलं बोरू का बाबा कुठे टाकू आवरा टाक हिला असते ए करीना तू काल नाही तिचा पगरी पगरी नाही 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 बाय मी मला तर दोन दोन वेळेला घेऊ शकतो नंतर मी जागा झालो तो सगळ्यांना मारून टाकेन हे घेतल पटकन काय झाला बाबा कुठे टाकू असं तस बाबू बाबूले बाबा कुठे टाकू हे दीर्घ श्वास तिकडे अशी कर
फिरव पण बाबा कुठे टाकू हसले कंट्रोल 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 मनातल्या कंट्रोलेबल कंट्रोल अरे उदय कंट्रोल तू कंट्रोल कर आता हो एकच आता हातवारी कर आणि शूटिंग इकडे घे मी बोल ना आवारा टाक आणि चेंज करू ना असं बोलू का नको हा चेंज टाकला चेंज करून घ्या हा काय बोल टाकला चेंज करून घ्या हे पण दादा इकडून मला ऐकर बर नाही तुम्हाला आता मला इकडे तर होती ना अजून दिसायला पाहिजे ना कॅमेरा ना का तिकडे बघू तुम्ही करीना ताई कंट्रोल ना आधी चालू कर मला तर डॉंग पण घेऊन देते नाही तर नाही फटफटीत नाही आता पदर पोचलाय म्हणजे बरोबर वाटेल का की तू पण पोच बरोबर तयारी चालली असा चुटकी तुझी तुझी चुटकी ना माझी मुटकी कुठली पण ते पाहिले म्हणून बरोबर आहे ना मी लाईफ इन्शुरन्स काढलाय कुत्री आई तुम्हीच आहे की जेवाला घालून घालून त्यांना इथे वारवल्या इथे घुंगरू घुंगरू त्यांना तू नको तसा आवाज करू मग अजून भुकतील ती एक सेकंड बोला थांब मी लाईफ इन्शुरन्स काढलाय एजंट बोलला घरच्या 70 ती मग तिने लगेच वजन लागणार 70 किलो तुम्ही कधी वजन घेतलं फिरवते तो जातो मी एक बोललो तू होते मारत आई आई थांबरा मेलो अरे तू करे बायको तुला हातच पकडता येत नाही तुला हे बघ काकीने कसं पकडलं काकीला प्रॅक्टिस झाली का आपला त्याच्याकडेच बघ बोल एक तू तिकडे लांब आहे ना आई बाबा कुठे टाकू आवरा टाक टाकल्यानंतर चेन आण बघ आता एकटी वरते बरोबर नाही सांगते ना मी हसलो बरं का बाबू प्यास लगी सगळ बाबा सगळ सबस्क्राईब अँड लाईक करो चलो दाखवतो सो अशा पद्धतीत आमची शॉर्ट व्हिडिओची शूटिंग झाली भरपूर मेहनत असते शॉर्ट व्हिडिओ शूटिंग करताना कारण जर तुम्ही बघितली असेल स्त्री किती मेहनत ह्या वरीत फांदतीत तिचा तालीत घेतला होता पण मजाक मस्ती करून आम्ही फॅमिली सगळी शूट केलेली होती
सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओ ज्या आम्ही शूट केल्या त्या व्हिडिओ तुम्हाला युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल. प्रसाद टोले आणि ब्लॉग आहे तुम्ही बघता प्रसाद टोले ब्लॉग ह्या चॅनलवर, दोन चॅनल आहेत, तर दोन्हीकडे जाऊन सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. सो बाय 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 माझी फाईट.